खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख अनिल कुमार शहा यांच्या येण्याने आरोग्य केंद्राला नवसंजीवनी मिळाली आहे. डॉक्टर अनिल कुमार शहा हे या आरोग्य केंद्रात आल्यापासून ओपीडीमध्ये तपासणीसाठी रुग्णांची खूप मोठी रांग लागलेली दिसून येते. प्रत्येक रुग्णाच्या आरोग्याकडे जातीने लक्ष देऊन त्याचा आरोग्याच्या दृष्टीने पाठपुरावा करताना दिसून येत आहेत. मुंबई पुणे जुना महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांवर उपचार, सर्पदंश रुग्ण किंवा एखाद्या महिलेची डिलिव्हरी असो, ते या रुग्णांना प्राथमिकता देऊन त्यांच्यावर तत्परतेने आणि जोखीम पत्करत प्रसंगावधानाने वेळेला महत्त्व देत त्वरित निर्णय घेऊन त्यांच्यावर उपचार करताना दिसून येत आहेत. यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र हे डॉक्टर नसल्यामुळे आणि गैरसोयीमुळे खूप चर्चेचा विषय बनले होते. परंतु या आरोग्य केंद्रात डॉक्टर अनिल कुमार शहा आणि त्यांच्या सहकारी वर्गामुळे या आरोग्य केंद्राला नवसंजीवनी मिळाली असून सर्व राजकीय आणि सामाजिक स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जाते. की पहिले ह्या दवाखान्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच रुग्ण असायचे. आज तुम्ही पाहू शकता सकाळी 9 वाजल्यापासून ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 च्या आसपास आज पेशंट येतात. का तर त्या आपल्या शहा डॉक्टरांनी जे ज्या प्रकारे ट्रीटमेंट करतात त्याच्यामुळे रात्री 3 एका मुलीला, लहान मुलीला आकडी आलेली. त्या कुटुंबाने त्या मुलीला संपूर्ण खोपोलीमध्ये सर्व दवाखान्यात नेलं, पण तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले नाही. ते धावत तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. रात्री 3:30 डॉक्टरांनी उठून तिला ट्रीटमेंट देऊन तिला बरं केलं. अशा प्रकारे आज आपण पाहू शकता का या पूर्ण ह्या पंचक्रोशीमध्ये आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे नाव आहे ते खऱ्या अर्थानं जळालेलं आहे. ते आपले डॉक्टर अनिल कुमार शहा यांच्या यहाँ पे आने के बाद मैंने देखा बहुत सारी प्रॉब्लम यहाँ पे आया और मैंने बहुत सारी प्रॉब्लम को अपने तरफ सॉल्व करने की कोशिश किया. बहुत सारी मेडिसिन नहीं था यहाँ पे, पेशेंट भी कोई नहीं आते थे. तो मेरे को लगा कि नहीं, इस PHC को थोड़ा सा अच्छा से व्यवस्थित करके करना चाहिए. तो मैंने अपना पैसा से भी मेडिसिन खरीद के लेकर आता था, जैसे भी मेडिसिन लेकर आता था. बहुत सारी चीज़ 90% जो भी केस रहता है मैं अपने से खुद मैनेज करता हूँ बाय टेकिंग माय ओन रिस्क. और कभी रहता है कि नहीं, पहले क्या करते थे कि पहले यहाँ का पॉलिसी था कि कोई भी डॉक्टर को यहाँ पे रिफ़र करके दूसरे जगह भेज देने का. और वो चीज़ मेरे से नहीं, कभी मेरे से वो वैसा मेरे अंदर ह्यूमैनिटी करके एक भावना है, जिसके कारण से मैं यहीं पर इतना पेशेंट को मैंने केयर किया कि आज के दिन में 130-140 OPD तक पहुंच चुका है. पहले 20-25 OPD आता था और अभी 140 तक OPD पहुंच गया. अभी आजकल सभी लोग आते हैं, उन लोगों को ट्रीटमेंट अच्छा मिलता है. लेकिन यहाँ पे इक्विपमेंट थोड़ा से लाने के लिए मैं कोशिश कर रहा हूँ. एक PHC के लिए थोड़ा से अपने तरफ से सोच के रखा हूँ कि अपना एक OT थोड़ा सा अच्छा हो जाए, थोड़ा सा इक्विपमेंट अच्छा हो जाए, जिसके कारण से मेरा PHC में थोड़ा सा एक चेंज हो जाएगा, जिसके कारण से मैं कोई भी सीरियस पेशेंट को भी यहाँ पे आके मैं मैनेज कर सकता हूँ. रायगढ़ माझ्यासाठी समाधान दिसले, खोपोली. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.